हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू श्री लालक्ष्मी रॉयल अकेडमी ऑफ साइंस विटा। पी ब्लॉक टॉपिक सुरू आहे आणि पी ब्लॉक मध्ये आपण ग्रुप नंबर 16 च्या काही रिएक्शन्स बघितलेले आहेत। रिएक्शन्स टुवर्ड्स हायड्रोजन, हायड्रोजन सोबत जर रिएक्शन असेल तर ते हायड्राइड तयार करतात, त्या हायड्राइडचे रिड्युसिंग नेचर, थर्मल स्टॅबिलिटी, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, या सगळ्या पॉईंट आपण डिस्कस केलेल्या आहेत। त्याच्यानंतर ग्रुप 16 च्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या टुवर्ड्स हॅलोजन, त्यानंतर टुवर्ड्स ऑक्सिजन, हे सगळं आपण कंप्लीट केलेलं आहे। हे तीन टाइप रिएक्शनचे खूप महत्त्वाचे होते। आता याच्यानंतर थोडंसं आपलं एक नवीन हेडिंग आहे, ते म्हणजे डायऑक्सिजन। थोडंसं डायऑक्सिजन बद्दल इन्फॉर्मेशन आहे। प्रिपरेशन ऑफ डायऑक्सिजन हा पॉईंट डिलीट केलेला आहे, रिड्यूस केलेला आहे। आणि याच्यानंतर एक पॉईंट आहे तो म्हणजे रिएक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन। ओके, थोडंसं याच्यामध्ये लिहून घ्यायचं आहे आपल्याला। काय लिहून घ्यायचं बघा, फर्स्ट पॉईंट मी लिहितोय, डायऑक्सिजन इज हायली रिएक्टिव इलेमेंट, हायली रिएक्टिव इलेमेंट, दॅट इज ओ टू रिएक्ट्स विथ मेटल्स एज वेल एज नॉन मेटल्स डायरेक्टली। म्हणजे ऑक्सिजन जो आहे तो हायली रिएक्टिव्ह नेचर आहे आणि तो मेटल आणि नॉन मेटल सोबत डायरेक्टली रिएक्शन देतो, म्हणून त्याला आपण काय सांगितलंय, हायली रिएक्टिव्ह इलेमेंट। परंतु काही इलेमेंट्स, काही मेटल्स असे आहेत की ज्यांच्यासोबत ऑक्सिजन डायरेक्ट रिएक्ट होत नाही। हाउ इवर मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम, also noble gases like कोणते noble gases, helium, neon and argon cannot be reacted directly with oxygen। थोडक्यात ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम आणि कोणते नोबल गॅसेस, हेलियम, नियॉन अँड ऑर्गॉन यांच्यासोबत तो डायरेक्ट रिएक्शन देत नाही। आता ऑक्सिजन नेचरमध्ये हायली रिएक्टिव्ह आहे, तरी सुद्धा त्यांची केमिकल रिएक्शन सुरू करण्यासाठी एक्सटर्नल हिटिंगची रिक्वायरमेंट आहे। आणि ती एक्सटर्नल हिटिंगची रिक्वायरमेंट का आहे, कारण ऑक्सिजन आणि ऑक्सिजन मध्ये जो डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डची जी बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी आहे त्याची व्हॅल्यू थोडीशी जास्त आहे, त्यामुळे तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणाऱ्या एनर्जीची व्हॅल्यू जास्त असल्यामुळं पटकन रिएक्शन म्हणजे सुरू होणार नाही। हायली रिएक्टिव्ह नेचर दाखवतोय पण रिएक्शन पटकन सुरू होणार नाही। म्हणजे थोडंसं असं लिहिलं पाहिजे आपल्याला तिसरा पॉईंट, इन स्पाइट ऑफ ग्रेटर रिएक्टिव्हिटी some external heating is required to initiate the reaction due to high value of bond dissociation enthalpy। आपण काय असते बघितलेलं आहे, जसे की ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कसा असतो, ओ डबल बॉन्ड ओ, बरोबर, हा गॅस आहे। याला जर आपल्याला डिकम्पोज करायचं असेल, म्हणजे हा बॉन्ड जर ब्रेक करायचा असेल आणि ऑक्सिजनचे इंडिव्हिज्युअल ऍटम्स जर आपल्याला सेपरेट करायचे असतील, तर इथं जी काय बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे डेल्टा एच नॉट, त्याची व्हॅल्यू आहे 428 kJ/mol। थोडक्यात 428 म्हणजे ही व्हॅल्यू खूप जास्त आहे, त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी जास्त असल्यामुळे पटकन रिएक्शनला सुरुवात होत नाही। आणि एकदा की रिएक्शन सुरू झाली तर ती रिएक्शन नेचरमध्ये कशी आहे, हायली रिएक्टिव्ह नेचर आहे। ओके, हे लिहून घेतलं असेल तुम्ही। एक फोर्थ पॉईंट तुम्हाला लिहून द्यायचा आहे, तो म्हणजे रिएक्शन्स ऑफ ऑक्सिजन आर हायली एक्झोथर्मिक इन नेचर। नेचरमध्ये कसे असतात ते रिएक्शन, हायली एक्झोथर्मिक्स असतात, बरोबर आहे का। तर हे फोर पॉईंट रिएक्टिव्हिटी बद्दल तुम्हाला
माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्ही हे लिहून घेतलं असशील. आता याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉइंट डिस्कस करायचे, ते म्हणजे रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल किंवा रिएक्शन्स ऑफ ऑक्सिजन विथ मेटल. तो आहे फर्स्ट पॉइंट. राईट डाऊन रिएक्शन्स ऑफ ऑक्सिजन टुवर्ड्स मेटल. आता ऑक्सिजन आणि मेटलची जर रिएक्शन झाली म्हणजे कशी, बघा मेटल प्लस ऑक्सिजन तरी ते कंपाऊंड मिळतं आणि त्या कंपाऊंडला आपण म्हणायचं मेटल ऑक्साईड. आणि ह्या ज्या मेटल ऑक्साईडचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो केमिकल फॉर्म्युला M2O असू शकतोय किंवा MO पण असू शकतोय. म्हणजे डिफरंट केमिकल फॉर्म्युले आपल्याला मिळतात. हा M म्हणजे एक मेटल असेल, मग हा मेटल कोणत्या ग्रुपचा आहे त्या ग्रुप वरून, म्हणजे त्या कोणत्या ग्रुपचा मेटल आहे त्याच्यावरून ठरते की केमिकल फॉर्म्युला कसा असेल. फॉर एक्झाम्पल जर आपण ग्रुप फर्स्टचा इलेमेंट घेतला, ग्रुप फर्स्टचा मेटल कोणता, सोडियम मेटल, आणि त्याची रिएक्शन ऑक्सिजन गॅस सोबत केली तर इथं आपल्याला जे मेटल ऑक्साईड मिळणार आहे त्याचा फॉर्म्युला चेक करायचा आहे. एक सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो, इथं दोन ऑक्सिजन्स आहेत, दोन ऑक्सिजन म्हणजे किती इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतील. बघा एक ऑक्सिजनचा आयटम दोन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, इथं दोन आहेत म्हणजे हे असं थोडक्यात आपण शॉर्ट मध्ये लिहूया फोर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट. बरोबर ना, एक ऑक्सिजनचा आयटम दोन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, इथं दोन आहेत म्हणजे फोर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार. आणि हा सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे रिएक्शन बॅलन्स करायचं असेल तर हे फोर सोडियम आपल्याला घ्यावे लागतील. मग फोर सोडियम फोर इलेक्ट्रॉन लूज करतील आणि दोन ऑक्सिजन फोर इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतील आणि अशा पद्धतीने ते ऑक्साईड तयार होणार आहे. मग ते ऑक्साईड कसं असेल, सोडियम आणि ऑक्सिजन मध्ये. बरोबर आहे, मग असं असेल का, एका ऑक्सिजनला दोन सोडियम पाहिजेत, एका ऑक्सिजनला दोन सोडियम, कारण एक सिंगल ऑक्सिजन दोन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार, मग दोन सोडियम एक एक इलेक्ट्रॉन देणार आणि अशा पद्धतीनं Na2O नावाचं ऑक्साईड तयार होणार. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी इथं फोर सोडियम आहेत, मग इथं टू Na2O तयार करूया. म्हणजे फर्स्ट ग्रुपचा असेल तर ऑक्साईड कोणत्या टाईपचं झाले, बघा M2O नावाचं जे ऑक्साईड तयार झाले. जर ग्रुप नंबर सेकंड असेल, ग्रुप नंबर सेकंड, तर फॉर एक्झाम्पल कसं ऑक्साईड तयार होते बघा, कॅल्शियम असेल आणि त्याची रिएक्शन ऑक्सिजन सोबत केली तर इथं ऑक्साईड कसं तयार होते बघा, कॅल्शियम म्हणजे ग्रुप सेकंड आणि ग्रुप सेकंड किती इलेक्ट्रॉन लूज करणार, टू इलेक्ट्रॉन लूज. आणि O2 आहे म्हणजे फोर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट. बरोबर ना, मग फोर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट आहे, टू इलेक्ट्रॉन लूज आहे, बॅलन्स करण्यासाठी टू कॅल्शियम करूया, म्हणजे दोन कॅल्शियम दोन फोर इलेक्ट्रॉन लूज करतील आणि कंपाऊंड कसं असेल, कॅल्शियम ऑक्साईड. बघा एक ऑक्सिजन दोन इलेक्ट्रॉन घेणार आहे आणि एक कॅल्शियम दोन इलेक्ट्रॉन देणार आहे, म्हणजे प्रोडक्ट असंच असणार ना आपला CaO. आणि बॅलन्स करण्यासाठी इथं काय करूया, टू टाइम्स ऑफ CaO करूया, म्हणजे आपलं जे कंपाऊंड असेल ते कंपाऊंड कसं असणार आहे, MO टाइप असणार आहे. म्हणजे इथं आपण फर्स्ट पॉइंट लिहू शकतोय, काय लिहू शकतोय, वेन मेटल रिएक्ट विथ ऑक्सिजन इट गिव्ह मेटल ऑक्साईड हॅव्हिंग फॉर्म्युले M2O अँड MO. मग M2O फॉर्म्युला कधी असेल, जर फर्स्ट ग्रुपचा मेटल असेल तर, आणि MO हा फॉर्म्युला कधी असणार आहे, जर ग्रुप सेकंडचा मेटल असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड पॉइंट, दीज ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. फॉर एक्झाम्पल कॅल्शियमचा ऑक्साईड कुठला आहे, कॅल्शियम ऑक्साईड, त्याची रिएक्शन जर आपण वॉटर सोबत केली तर आपल्याला इथे कंपाऊंड मिळतं, ते आहे म्हणजे कॅल्शियम हायड्रोक्साईड CaOH2. आणि हे नेचरमध्ये बेसिक आहे. बेसिक असेल तर तुम्ही थर्ड पॉइंट काय लिहिणार, ब्ल्यू लिटमस पेपर हा रेड मध्ये कन्वर्ट होत असेल तर आपण असं म्हणूया की ते नेचरमध्ये कशा असतात, बेसिक असतात. तर ह्या रिएक्शन ऑफ ऑक्सिजन टुवर्ड्स मेटल. परंतु आपण आता रिएक्टिव्हिटी मध्ये शिकलोय की गोल्ड असेल, सिल्वर असेल, प्लॅटिनम असेल, हे डायरेक्ट ऑक्सिजन सोबत रिएक्शन देत नाहीत, म्हणून त्या मेटलला आपण रिएक्टिव्ह सॉरी इनर्ट मेटल असं नाव द्यायचं. ठीक आहे, आता हे आहे मेटल. मग थोडक्यात असं आपण म्हणूया, हे जे मेटल्स ऑक्साईड ते नेचरमध्ये कसे असतात, बेसिक असतात. आता नॉन मेटल सोबत रिएक्शन बघूया, म्हणजे रिएक्शन ऑफ ऑक्सिजन टुवर्ड्स नॉन मेटल. बघा हे पुसून घेतो मी आता जरा. ओके, काय बघा, रिएक्शन ऑफ ऑक्सिजन टुवर्ड्स नॉन मेटल. हा आता याच्यामध्ये काय होणार, नॉन मेटल असेल तो नॉन मेटल ऑक्सिजन सोबत रिएक्शन देणार आणि नॉन मेटलचं ऑक्साईड तयार करणार, नॉन मेटल ऑक्साईड. फॉर एक्झाम्पल बघा, कार्बन असेल, कार्बन नॉन मेटल आहे सर्वांना माहित आहे, सॉलिड स्टेट मध्ये,
त्याची रिएक्शन ऑक्सिजन गॅस सोबत केली तर डायरेक्ट रिएक्शन होत नाही, त्यामुळे थोडस एक्सटर्नल हिटिंगची गरज आहे कारण बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी जास्त आहे बघितल्या. तर प्रोडक्ट मिळेल कार्बन डायऑक्साइड गॅस नॉन मेटल्स ऑक्साइड. सल्फर असेल सॉलिड स्टेट मध्ये, त्याची रिएक्शन ऑक्सिजन गॅस सोबत केली आणि हिटिंग केलं तर इथं SO2 गॅस तयार होणार आहे बरोबर. तर हे आहेत पहिला पॉइंट म्हणजे व्हेन नॉन मेटल्स रिएक्ट विथ ऑक्सिजन इट फॉर्म्स करस्पॉन्डिंग नॉन मेटल ऑक्साइड. त्यांचे फॉर्म्युले इथे दिसत आहेत तुम्हाला. आणि हे जे ऑक्साईड्स आहेत म्हणजे ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल, ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल हे नेचरमध्ये कसे असतील ऍसिडिक. जर ते बेसिक असतील तर हे ऍसिडिक म्हणजे ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर ऍसिडिक इन नेचर. ऍसिडिक इन नेचर फॉर एक्झाम्पल CO2 गॅस आहे कार्बन डायऑक्साइड गॅस, त्याची रिएक्शन जर आपण वॉटर सोबत केली तर आपल्याला इथे प्रोडक्ट मिळतो. ते प्रोडक्ट कोणता आहे H2CO3. आणि हे कुठलं सोल्युशन असेल एक्वस सोल्युशन. H2CO3 म्हणजे कार्बोनिक ऍसिड आणि ऍसिड असल्यामुळे आपण काय सांगू शकतोय ऍसिड असेल तर रेड लिटमस पेपर सॉरी इकडे आपण ऍसिड असेल तर काय करायला पाहिजे ब्ल्यू लिटमस पेपर रेड मध्ये कन्वर्ट होणार आहे जर ते ऍसिडिक असेल तर बरोबर आहे. हे तीन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्याच्यानंतर हा इथं सेकंड पॉइंट असेल बरं का. आता थर्ड पॉइंट आपल्याला बघायचा आहे पॉइंट नंबर 3 ल्या रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ कंपाउंड. काही स्पेशल कंपाऊंड आहेत त्यांच्या सोबत आपल्याला रिएक्शन बघायचे आहे ऑक्सिजनची. रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ सम कंपाउंड्स आता कोणती कोणती कंपाऊंड इथे घेतली बघा. याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट फर्स्ट कंपाऊंड घेतला असेल ते म्हणजे SO2 गॅस. म्हणजे हे कंपाऊंड आहे की जे आपण आधी तयार केलं ह्याची रिएक्शन जर ऑक्सिजन गॅस सोबत केली आणि ते कॅटलिस्ट असतो तो कॅटलिस्ट म्हणजे V2O5 सॉलिड व्हॅनेडियम पेंटाऑक्साइड. तर अजून एक आपल्याला प्रोडक्ट मिळतो तो म्हणजे SO3 गॅस बरोबर आहे. ही एक रिएक्शन लक्षात ठेवा तुम्ही. कधी कधी फिल इन द ब्लँक्सच्या रूपात ही रिएक्शन विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर अजून एक कंपाऊंड बघा मिथेन गॅस हे कंपाऊंड आहे. याची रिएक्शन ऑक्सिजन गॅस सोबत केली आणि थोडस हिटिंग केलं म्हणजे ही रिएक्शन कशी होणार आहे हाय टेम्परेचरला. वरची रिएक्शन सुद्धा हाय टेम्परेचरला असेल ओके. तर इथं प्रोडक्ट काय बघा मिथेन म्हणजे एक हायड्रोकार्बन आहे त्याची रिएक्शन ऑक्सिजन गॅस सोबत केली तर कार्बन डायऑक्साइड गॅस प्लस वॉटर असे प्रोडक्ट बघायला मिळतात. रिएक्शन बॅलन्स आहे ऑलरेडी ठीक आहे बघा व्यवस्थित बॅलन्स आहे का. हे 4 इथं 2 दोन ऑक्सिजन हे 2 4 आणि हे 2 बरोबर आहे रिएक्शन बॅलन्स आहे. त्याच्यानंतर ग्लुकोज असेल ग्लुकोज ग्लुकोजची रिएक्शन जर ऑक्सिजन गॅस सोबत केली आणि थोडस हीट केलं तरी सुद्धा आपल्याला कार्बन डायऑक्साइड गॅस आणि वॉटर मिळणार आहे. हे काही स्पेशल कंपाऊंड आहेत की ज्यांचे आपण रिएक्शन बघायला लागलेलो आहे ठीक आहे. हे 3 पॉइंट रिएक्शन्सचे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसे की पहिला रिएक्शन्स विथ मेटल, मेटल सोबत रिएक्शन तयार केली तर मेटल ऑक्साईड तयार होतात, मेटल ऑक्साईड नेचरमध्ये बेसिक असतात. सेकंड पॉइंट रिएक्शन्स विथ नॉन मेटल, नॉन मेटलचे ऑक्साईड्स नेचरमध्ये ऍसिडिक असतात. आणि थर्ड पॉइंट मध्ये रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ सम कंपाऊंड, ही काही कंपाऊंड आहेत त्यांच्यासोबत रिएक्शन. आता ऑक्सिजनच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघाव्या लागतील तर हे पुसून घेतोय मी. आता माझ्यासोबत तुम्ही कॉपी करत राहा म्हणजे जेणेकरून नोट्स कम्प्लीट होतील. हेडिंग लिहा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ O2 ऑक्सिजन गॅसच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा. पहिला पॉइंट हा एक कलरलेस गॅस आहे, ऑक्सिजन इज कलरलेस गॅस. त्यानंतर ह्याला ओडर कोणतीही नसते म्हणून हा ओडरलेस आहे, त्याला कोणतीही टेस्ट नसते म्हणजे हा टेस्टलेस आहे. टेस्टलेस कारण आपण ऑक्सिजन गॅस इनहेल करतो, इनहेल केल्यानंतर आपल्याला कोणती टेस्ट जाणवते का नाही, याचा अर्थ तो टेस्टलेस आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट बघा स्लाइटली हेवियर दॅन एअर म्हणजे थोडस हवेपेक्षा तो जो वजनदार आहे. म्हणजे दोन फुगे घेतले आणि एका फुग्यामध्ये एअर आहे आणि एका फुग्यामध्ये फक्त ऑक्सिजन गॅस आहे. तर जेव्हा ते दोन फुगे आपण खाली सोडणार आहे तेव्हा ऑक्सिजनचा फुगा पटकन खाली येणार कारण तो हेवियर आहे बरोबर. हे लिहून घ्यायचं. फिफ्थ पॉइंट तुम्हाला काय माहित पाहिजे बघा. स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, म्हणजे सोल्युबिलिटी काय इतकी जास्त आहे असा त्याचा अर्थ नाही. स्लाइटली सोल्युबल इन वॉटर आणि पाणी म्हणजे याची सोल्युबिलिटी जर चेक करण्याचा प्रयत्न केला तर इथे लिहितोय मी 30.8 cm³ म्हणजे 30.8 ml ऑक्सिजन गॅस
ऑक्सिजन गैस कैन बी डिसॉल्व्ड इन 1000 cm क्यूब ऑफ वॉटर. याचा अर्थ 1000 cm क्यूब ऑफ वॉटर म्हणजे 1 लिटर वॉटर, आणि 1 लिटर वॉटर असेल तर त्या 1 लिटर वॉटर मध्ये 30.8 सेंटीमीटर क्यूब ऑक्सिजन गॅस फक्त डिझॉल्व असतो. म्हणजे ह्याची सोल्युबिलिटी जास्त आहे असा त्याचा अर्थ नाही, परंतु ही सोल्युबिलिटी सफिशियंट आहे. बट विच इज सफिशियंट फॉर एक्वेटिक एनिमल्स साठी हे जी काही सोल्युबिलिटी आहे ती थोडीशी सफिशियंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लिक्विफॅक्शन जर आपण केलं, म्हणजे वेन ओ टू लिक्विफाईज ऍट, आता ऑक्सिजन गॅस लिक्विफाय होतो आणि लिक्विफाय होत असताना त्याचं जे टेम्परेचर जे आहे 90 केल्विन म्हणजे -183 डिग्री सेल्सिअस. या इतक्या टेम्परेचरला, किती लो टेम्परेचर आहे बघा, इतक्या टेम्परेचरला तो ऑक्सिजन गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो ऍज अ पेल ब्ल्यू कलर त्याला तयार होतो, म्हणजे लिक्विड झालं तर. आणि ते लिक्विड परत सॉलिड केलं तर अँड अगेन सॉलिडिफाईज ऍट कोणतं केल्विन टेम्परेचर आहे बघा, ऍट 55 केल्विन. म्हणजे टेम्परेचर डिग्री मध्ये तुम्हाला माहित पाहिजे -218 डिग्री सेल्सिअस इट बिकम्स ब्लुईश सॉलिड. ते काय होतं, ब्लुईश सॉलिड होतं. म्हणजे ऑक्सिजन गॅस कलरलेस असतो, पण तो कोणता, जर गॅसियस स्टेट मध्ये असेल तर तो कलरलेस आहे, पण जर तो लिक्विड स्टेट मध्ये असेल, लिक्विड स्टेट मध्ये, तर तो कोणता कलर असतो शोध करतो, पेल ब्ल्यू. आणि जर सॉलिड स्टेट मध्ये असेल तर ब्लुईश सॉलिड. बरं, लिक्विड स्टेट मध्ये कधी राहतो तो 90 केल्विनला, म्हणजे -183 डिग्रीला, आणि सॉलिड मध्ये कधी असतो 55 केल्विनला किंवा -218 डिग्री सेल्सिअसला. ओके, त्याच्यानंतर ह्याचे 3 आयसोटोप्स आहेत. म्हणजे ऑक्सिजन हॅज 3 आयसोटोप्स. ते 3 आयसोटोप कोणते आहेत, ऑक्सिजन आहे 16, ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17 आणि ऑक्सिजन 18. हे 3 त्याचे आयसोटोप्स आहेत. त्याच्यानंतर 8 नंबरची प्रॉपर्टी बघा, ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. 11th स्टँडर्डला केमिकल बॉन्डिंग मध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी नावाचा एक पॉइंट आहे. त्या पॉइंट मध्ये ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक नेचर का दाखवतोय हे ते तुम्हाला एक्सप्लेन केलंय. तर ह्या आहेत 8 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन. कधीही विचारला जाऊ शकतोय गिव्ह एनी 4 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन, तर तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. ठीक आहे, लिहून घ्या. आता थोडस युजेस आपल्याला बघावे लागतील, युजेस ऑफ डाय ऑक्सिजन. आणि पहिला यूज तर सगळ्यांना माहीतच पाहिजे, आपण जगण्यासाठी काय करतो, ऑक्सिजन गॅस इनहेल करतो, ते लिहिलं पाहिजे. म्हणजे इथल्या युजेस ऑफ O2, ह्या ऑक्सिजनची युजेस. आणि युजेस मध्ये पहिला पॉइंट लिहा, फॉर रेस्पिरेशन टू सस्टेन एनिमल लाईफ. ओके, ॲनिमल लाईफ ॲज वेल ॲज ॲक्वेटिक लाईफ जरी लिहिलं तरी चालेल, ॲनिमलमध्ये सगळे येतातच. ओके, फॉर रेस्पिरेशन टू सस्टेन ॲनिमल लाईफ. त्याच्यानंतर सेकंड बघा, फॉर कंबशन रिॲक्शन घडवून आणण्यासाठी ऑक्सिजनचा हेल्प घेतो आपण. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट बघा काय, मिक्सचर ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस प्लस ऑक्सिजन गॅस अँड किंवा ऑर हेलियम प्लस ऑक्सिजन गॅस आर युज्ड ऍज अ आर्टिफिशियल रेस्पिरेशन इन हॉस्पिटल्स कॉमा आणि कुठं हॉस्पिटल्स, हाय अल्टिट्यूड फ्लाइंग, हाय
अल्टीट्यूड फ्लाइंग, म्हणजे हॉस्पिटल असेल किंवा हाय अल्टीट्यूड फ्लाइंग असेल तिथं थोडस ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आणि तिथं आपल्याला थोडस सस्टेन होण्यासाठी एक आर्टिफिशियल रेस्पिरेशन साठी थोडस कोणतं मिक्सचर घ्यावं लागतं, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन, आणि ह्याला म्हणायचं कार्बोजन. कार्बोजन म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनचं जे मिक्सचर आहे ते आर्टिफिशियल रेस्पिरेशन साठी वापरलं जातं की जे कार्बोजन नावानं फेमस आहे. फोर्थ पॉइंट बघा, युज्ड किंवा ओटू युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील स्टीलच्या मॅन्युफॅक्चर मध्ये वापरलं जाते. आणि फिफ्थ पॉइंट कोणता आहे बघा, ओटू असली लिक्विड ओटू लिक्विड ऑक्सिजन इज युज्ड इन रॉकेट्स ऍज अ फ्युअल म्हणून त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर सिक्स पॉइंट, युज्ड ऍज अ ऑक्सी ऍसिटिलिन फ्लेम, म्हणजे ऑक्सी ऍसिटिलिन फ्लेम म्हणून त्याचा वापर केला जातोय. कशासाठी? युज्ड ऍज अ ऑक्सी ऍसिटिलिन फ्लेम फॉर कटिंग मेटल्स अँड वेल्डिंग मेटल्स, म्हणजे मेटलला वेल्डिंग करण्यासाठी किंवा मेटलला कट करण्यासाठी थोडंसं हे वापरत आहे. सो दीस आर द सिक्स युजेस ऑफ ऑक्सिजन. ओके, तर या लेक्चरमध्ये काय काय बघितले बघा आपण, रिॲक्शन्स विथ मेटल, नॉन मेटल आणि काही कंपाऊंड्स, त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस. ओके, हे सगळं तुमच्या नोटबुकमध्ये प्रेझेंट पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.